Hello students, today we are going to revise our topic introduction and writing of 21 to 30. Okay, so today we are going to learn the numbers 21 to 30. Okay, now count tens, count units and write the correct number in each box. Okay, there are given the tens and units in the form of string and bits. Okay, bits. तर इथं मण्यांच्या माळा आणि सुट्टे मणी अशा प्रकारे इथं चित्र दाखवलेले आहेत. तर आपल्याला त्या चित्रावरून किती टेन्स आणि किती युनिट्स आहेत ते काउंट करून काय करायचं आहे, वी हॅव टू फॉर्म अ करेक्ट नंबर. इथं हाऊ मेनी टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स आपल्याला लिहायचे आहेत. ओके, अँड हाऊ वी कॅन रीड इन द फॉर रीड दिस अँड हाऊ वी कॅन राईट दिस हे आपण नेक्स्ट कॉलममध्ये बघणार आहोत. ओके, सो दिस इज अ वन स्ट्रिंग ऑफ अ टेन बीड्स. ओके, दिस इज अ अनदर वन स्ट्रिंग ऑफ टेन बीड्स अँड दिस इज अ सिंगल बीड, सिंगल वन बीड. ओके, तर इथं दहा मण्यांची एक माळ दिलेली आहे. ओके, ही दुसरी माळ आहे ती पण किती मण्यांची आहे, दहा मण्यांची आहे. अशा दहा दहा मण्यांच्या अशा किती माळा दिलेल्या आहेत, एकूण दोन माळा दिलेल्या आहेत. ओके, आणि एक सिंगल बीड म्हणजे एक सुट्टा मणी दिलेला आहे. मग हे टोटल किती मणी झाले हे आपल्याला काउंट करायचे आहेत. ओके, तर हा जो टोटल नंबर होतो तो आपण काय लिहितो, इन द फॉर्म ऑफ टेन्स अँड युनिट्स लिहितो. ठीक आहे, तर एक दहा मण्यांची माळ म्हणजे किती, वन टेन्स. ओके, दोन, आता इथं अशा किती माळ आहेत, दोन माळ आहेत. दहा दहा मण्यांच्या किती माळ आहेत, दोन माळ आहेत. मग आपण त्याला किती म्हणणार, टू टेन्स म्हणणार. ओके, सो वन टेन्स अँड दिस इज अ वन टेन्स. देर आर टोटल टू टेन्स अँड वन युनिट. ओके, युनिट म्हणजे सिंगल सुट्टे, सुट्टा किती, एकच मणी. मग आपण त्याला काय म्हणणार, वन युनिट. ओके, सो देअर फॉर हाऊ मेनी टेन्स आर देअर, टू टेन्स. ओके, हाऊ मेनी युनिट्स, वन युनिट्स. ओके, आय रिपीट वन्स अगेन, देर आर टू टेन्स, वन टेन्स, टू टेन्स अँड वन सिंगल युनिट ऑर वन युनिट. ओके, टेन्स म्हणजे काय, दहा मण्यांची एक माळ. अशा किती माळ आहेत, इथं दोन माळ आहेत. सो वी कॅन से टू टेन्स अँड वन युनिट्स. ओके, टू टेन्स वन युनिट्स फॉर्म अ 21. ओके, टू टेन्स आणि वन युनिट्स कुठला नंबर तयार होतो, 21. वी कॅन राईट डाऊन 21 इन वर्ड्स. इन वर्ड्स म्हणजे स्पेलिंग सहित आपण 21 कसं लिहितो, टी डब्ल्यू ई एन टी वाय, 20 O N E 1. अँड इन फिगर, इन फिगर ऑर इन डिजिट वी कॅन राईट 2 and 1, 21. ओके, नाव लेट सी हाऊ मेनी स्ट्रिंग्ज आर देअर, टू स्ट्रिंग्स. ओके, म्हणजे दहा दहा मण्यांच्या दोन माळ आहेत. सो दिस वन टेन्स अँड वन टेन्स, हाऊ मेनी टेन्स, टू टेन्स. सो राईट डाऊन हिअर, टू टेन्स. अँड हाऊ मेनी युनिट्स, वन अँड टू, देर आर टू युनिट्स ऑर टू सिंगल बीड्स. ओके, सो टू युनिट्स. सो विच नंबर इज फॉर्म अ, टू टेन्स अँड टू युनिट्स मेक 22. ओके, टू टेन्स टू युनिट्स मेक 22, टी डब्ल्यू एन टी वाय, 20 टी डब्ल्यू ओ 2. अँड वी कॅन राईट 22 लाईक दिस, 2 and 2 मेक्स 22. नाव टू टेन्स थ्री युनिट्स, वन टेन्स, टू टेन्स अँड वन टू थ्री युनिट्स. ओके, सो टू टेन्स थ्री युनिट, टू टेन्स थ्री युनिट्स मेक 23. ओके, सो टी डब्ल्यू एन टी वाय, 20 टी एच आर डबल ई 3, 23. वी कॅन राईट डाऊन इन फिगर 23 लाईक दिस, 2 and 3, 23. नाव वन अँड टू, टू टेन्स. ओके, वन टेन्स, टू टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स आर देअर, 1, 2, 3, 4, 4 युनिट्स. इट मीन वी हॅव टू राईट डाऊन 2 इन अ टेन्स प्लेस. टेन्स प्लेसला आपल्याला 2 लिहावं लागेल आणि युनिट प्लेसला काय लिहावं लागेल, 4. सो विच नंबर फॉर्म हिअर, 24. ओके, इट मीन्स टू टेन्स अँड फोर युनिट्स मेक्स 24. ओके, अँड वी कॅन राईट डाऊन 24 लाईक दिस, 2, 4, 24. नाव
two tens and five units. 1, 2, 3, 4, 5. Two tens, five units. Two tens and five units makes 25. 2, 5, 25. Now again, there are two tens. Okay, तर दहा दहा महिन्यांचे किती माळ आहेत? दोन माळा. दहा महिन्यांचे एक माळ म्हणजे वन टेन्स. अशा दहा महिन्यांच्या दोन माळा म्हणजे टू टेन्स. अँड हाऊ मेनी सिंगल बीड्स आर देअर? 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, सो वी हॅव टू राईट डाऊन 2 इन टेन्स प्लेस अँड 6 इन अ युनिट प्लेस. इट मीन्स 2 टेन्स 6 युनिट्स मेक 26. ओके, टी डब्ल्यू एन टी वाय 26. ओके, 2, 6, 26. नाव 2 tens and how many units? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Okay, so in tens place write down 2 and unit place write down 7. 2 tens, 7 units make 27. T-W-E-N-T-Y, 20, S-E-V-E-N, 7. And we can write down 27 like this, 2 and 7, 27. Now, 2 tens, 1 and 2, 2 tens. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. How many units? 8. So write down 2 tens and 8 units. Make 2 tens, 8 units makes 28. T-W-E-N-T-Y, 20. E-I-G-H-T, 8. 28. We can write down 28 like this. Now, again, how many tens? 1, 2. 2 tens. So write down 2 in a tens place. Now let's count unit. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. So, 9 units. Okay. 2 tens, 9 units makes 29. Okay. 2, 9. 29. After 29, there are how many tens? 1, 2, 3. Okay. How many tens are there? 3 tens. So, write down 3 at tens place. Okay. The tens place madhe aplyala kay lihava lagel? 3 lihava lagel. And how many units are there? There are no in unit. Okay. Units ahet ka itha? Nahi. So write down 0 in unit place. Okay. 3 tens and 0 units. So which number formed here? 30. Okay. 3 tens. Okay. 0 units. Ata itha 0 units mention kelel nahi. Now 3 tens means which number? 30. T-H-I-R-T-Y. 30. And we can write down the 30 like this. 30. ओके, वन्स अगेन 1, 2, 3, 3 टेन्स. ओके, 10, 10, 10 महिन्यांच्या 3 माळा म्हणजे किती होतात? 30 होतात. सो 3 टेन्स म्हणजे 30. तर युनिट प्लेसला इथं काय? 0. काहीच नाहीत युनिट्स म्हणजे 0. सो टी एच आय आर टी वाय 30. अँड वी कॅन लाईक राईट डाऊन 30 लाईक दिस. 30. सो दीज आर नंबर्स 21 to 30. ओके, in 21 there are 2 tens and 1 units. In 22 there are 2 tens and 2 units. In 23 there are 2 tens and 3 units. Like similarly you can revise this. Okay, 2 tens 8 units mean 28, 2 tens 9 units means 29, and 3 tens 0 units means 30. Okay, so let's see one more two examples how the questions asked in exam. तर एक्झाममध्ये कसे क्वेश्चन येतात बघा. राईट द मिसिंग नंबर्स फ्रॉम 21 to 30. ओके, तर आता इथं नंबर्स दिलेले आहेत आणि तर 21, 24 and 29 दिलेले आहे. आणि इथं जे ब्लँक स्पेसेस दिलेले आहेत तिथं आपल्याला मिसिंग नंबर्स लिहायचे आहेत. तर 21 नंतर कुठला नंबर येतो? आफ्टर 21 देर इज अ 22. ओके, आफ्टर 22 विच नंबर कम्स? 23. ओके, आफ्टर 23 देर इज अ 24. सो 24 इज गिवन हियर. ओके, नाव आफ्टर 24 देर इज अ ब्लँक स्पेस. सो 24 आफ्टर विच नंबर कम्स? 25. आफ्टर 25 वी हॅव टू राईट डाऊन 26. आफ्टर 26 देर इज अ 27. आफ्टर 27 28. ओके, आफ्टर 28 विच नंबर कम्स? 29. सो 29 इज गिवन हियर. अँड आफ्टर 29 देर इज अ 30. सो राईट डाऊन हियर 30. ओके, लाईक दिस यू कॅन ऑल्सो सॉल्व द मिसिंग नंबर्स.
Now write the correct numbers in each box. Okay, तर इथं हाऊ मेनी टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स इथं दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला कुठला नंबर तयार होतो तो एम टी बॉक्समध्ये लिहायचा आहे. सो दे आर गिवन वन एक्झाम्पल. ओके, दे आर गिवन वन एक्झाम्पल फॉर अस. तर आपल्यासाठी एक एक्झाम्पल त्यांनी सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे उरलेले तीन एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करायचे. टू टेन्स अँड फाय युनिट्स मीन्स 25. ओके, टू टेन्स 5 units. So write down 2 at tens place, 5 at unit place. Which number form? 25. Similarly, 2 tens and 6 units. Okay, which number form? 2 tens, 6 units make a 26. 2 tens and 8 units. Okay, which number form here? 2 tens, 8 units. 28. Now 2 tens and 3 units. Okay, write down 2 at a tens place, 3 at a unit place. So which number formed here? 23. Okay, now we have to stop here and see you again in next video with our next point. Bye.